महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातानं 11 श्रीसेवकांचा मृत्यू, 21 रुग्णांवरती उपचार सुरू. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली रुग्णांची भेट, आज राज ठाकरेही करणार विचारपूस, तर मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडनं 5 लाखांची मदत. अमित शहांना जायचं होतं म्हणून कार्यक्रम दुपारी ठेवला का, उद्धव ठाकरेंचा सवाल, तर अजितदादांकडनं करण्यात आला हलगर्जीपणाचा आरोप. राजन साळवी आणि विनायक राऊतांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, लांजा नगरपंचायतीतल्या अविश्वास ठरावापूर्वी 12 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना. उत्तर प्रदेशातील अतिक अहमदच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, 2017 सालापासून झालेल्या सर्व 183 एन्काउंटर्सच्या चौकशीचीही मागणी. महाराष्ट्रातल्या कोरोना मृत्यूंमध्ये 71% ज्येष्ठ नागरिक, रविवारी 650 नव्या रुग्णांची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.